जो बोल रहे हो नाम क्या है? नाम बोलो, आपका नाम बोलो। नाम है ज्योति पांडे। ज्योति पांडे नवरा संतोष पांडे सर। कार्ड वाली ना शिल्पा, एचआर शिल्पा बघा जरा कार्ड। सब फ्रॉड चालू है, सब फ्रॉड चालू है इन लोग का। नमस्कार, ठाणे लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो। सगळ्यांना माहिती आहे की प्लेसमेंटच्या नावाखाली कशा प्रकारे जे गरजू जे आहेत ज्यांना जॉबची गरज आहे त्यांची फसवणूक होते। आजचा हा दुसरा दिवस आहे ठाणे लाईव्हच्या माध्यमातून। आपण या मॅकडॉनल्डच्या बाजूची जी बिल्डिंग आहे तिथे देखील असा प्रकार घडतोय। आज शिवसेनेचे नगरसेवक आहेत राम रेपाळे, त्यानंतर ठाणे शहर विधानसभा क्षेत्र हेमंत पवार, राजेश मोरे शिवसेनेचे, हे सर्व इथे उपस्थित झालेले। असाच प्रकार आहे, असंख्य विद्यार्थी जे आहेत, विद्यार्थी म्हणण्यापेक्षा ज्यांना जॉबची गरज आहे अशी लोकं जी आहेत ती इथे शिवसेनेच्या या सर्व पदाधिकाऱ्यांकडे अनेक अशा तक्रारी आल्या होत्या आणि आज त्याचाच जॉब विचारण्यासाठी आज हे सर्वजण इथे आहेत। काय प्रकार संतोष पांडे, संतोष पांडे आणि ज्योती पांडे यांनी अल्फा एंटरप्राइजेस नावाचं प्लेसमेंटचं ऑफिस इथे बोगस ऑफिस इथे चालू केलेलं आहे आणि हे ऑफिस चालू करून 2000 रुपये प्रत्येकाकडून नोकरी 3 दिवसात नोकरी देतो असं सांगितलं गेलं आणि 200 रुपयाचे IDसाठी ते वेगळे पैसे घेतले। परंतु एक नव्हे 3 दिवस नव्हे तर 4-4, 6-6 महिने झाले तरी कुठल्याही तरुणाला नोकरी मिळालेली नाही आहे आणि इथे जो स्टाफ काम करतो त्याही स्टाफला पगार देण्याचं काम हे लोक करत नाही आहे आणि खोटं बोलून कमीत कमी 1500 लोकांकडून असे 2200 रुपये यांनी जमा केले आणि कुठल्याही तरुणाला नोकरी दिली नाही, त्यांना फसवलं गेलेलं आहे। आणि ही तक्रार आमच्याकडे आल्यानंतर आमचे शहर प्रमुख हेमंत पवार, नगरसेवक राजेश मोरे, आमचे सर्व पदाधिकारी, आम्ही सर्वजण इथे आलो आणि यांना जाब विचारतोय आता की आता इथे आल्यानंतर माहिती कळते की 1500 लोकांकडून 2200 प्रमाणे पैसे घेतलेत परंतु कुठल्याही तरुणाला नोकरी दिलेली नाही आहे आणि त्याच्यासाठी जाब विचारण्यासाठी आम्ही सर्वजण शिवसेनेचे पदाधिकारी इथे आलेलो आहोत। आता तिचा नवरा संतोष पांडे हा कुठेतरी बाहेर आहे, येतो म्हणून सांगितले पैसे देतो, परंतु अशी फेक काम खोटं काम ह्या अल्फा एंटरप्राइजेसच्या नावाखाली हे करतात आणि यांचं खरं नाव संतोष पांडे ज्योती पांडे असेल तरी ह्या कार्डावर मात्र दुसरीच नावं त्यांनी बोगस नावाचं व्हिजिटिंग कार्ड यांनी छापलेलं आहे आणि अशा प्रकारे ह्या लोकांकडून पैसे वसुलीचं काम हजारो तरुणांकडून ह्या अल्फा एंटरप्राइजेसच्या नावाखाली हे लुटण्याचं काम यांचं सुरू आहे। राजेश मोरे आपल्या सोबत आहेत। मोरे साहेब, खात्यात तुमच्या काहीतरी पेपर दिसेल, मला वाटतं तक्रारी आलेल्या आहेत, काय सांगाल, काय एक्झॅक्ट करता म्हणजे? किशननगर शाखेत राम रेपाळे साहेबांकडे या सगळ्या तक्रारी आल्या होत्या। सगळे बाधित मुलं आहेत, कोविडच्या यामध्ये नोकरी गेल्यामुळे कुठेतरी नोकरी मिळेल या आशेने इकडे आले होते। इथे त्यांना खूप आश्वासनं दिले की 3 दिवसात नोकरी मिळेल आणि त्या आशेने सगळेजण थांबले। ज्यांना नोकरी दिली नाही त्यांना सांगितलं आमच्या ऑफिसमध्ये काम करा, तुम्हाला आम्ही 2000 रुपये पगारातनं आम्ही तुमचे पैसे देऊ, हे सांगूनसुद्धा त्यांनासुद्धा म्हणजे इथे आल्यावर आम्हाला समजलं की त्यांना 2-2 महिने 3-3 महिने पगारच देत नाही। सगळ्या मुलांना फसवायचं, गोड बोलून नोकरी देतो सांगायचं, सगळ्या कंडिशन मान्य करायच्या आणि नंतर पाठ फिरवायची, सगळ्यांना फेऱ्या मारायला लावायच्या। झालं कुणाचं काम कुठनं लागलं की लोकं विसरून जातात, मोठी अमाऊंट नाही आणि आपलं स्वतःचे दिवस घालवायचे, अशा पद्धतीची एक बोगस ऑपरेट इथे झाली। आणि हे नुसतं तर पैशाचा विषय नाही आहे तर ह्या तरुण मुलांना एक मानसिक त्रास होतोय। 2000 रुपये देऊन आम्हाला कुठे काम मिळत नाही, ह्यांचा त्यांच्या मनावर एक नकारात्मक परिणाम होतोय आणि त्याला जबाबदार हे अल्फा हे कपल आहे, सगळे जोडी आहेत, त्यांचे सगळ्यांचे नावं पण खोटी आहेत, सगळं खोटे आहे आणि बिंदासपणे कुठलीही परवानगी न घेता कुणालाही न वरता कुठल्याही कुठल्याही मोठ्या कंपनीकडे त्यांचं कुठलंही कॉन्ट्रॅक्ट झालेलं नाही आहे, पण बिंदासपणे अशा पद्धतीने चालू आहे। आता आमची अशी मागणी आहे, आम्ही ह्या सगळ्या जेवढ्या प्लेसमेंट सर्व्हिस आहेत त्या सगळ्यांची चौकशी केली जायचे, कारण हा तरुण मुलांच्या रोजगाराचा विषय आहे। तरुण मुलांच्या रोजगाराच्या नावावर चाललेली फसवणूक कुठेतरी थांबली पाहिजे, यासाठी शिवसेना शाखा म्हणून आम्ही सगळेजण ठाणे शहर विधानसभा क्षेत्र, आमचे अध्यक्ष हेमंत पवार साहेब आहेत,
राम रेपाळे साहेब आहेत, त्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली एक व्यापक मोहीम आम्ही चालवणार आहोत। सर, शिवसेनेचे ठाणेश्वर विधानसभा क्षेत्र काल आपण असाच एक व्हिडिओ केला होता, प्राप्त झालेले आहेत अनेक नावं, म्हणजे ठाण्यात जवळपास नाही म्हटलं तरी एक 50 असे ऑफिसेस आहेत जिथे ही फसवणूक चालते, काय सांगाल? कारण खूप मोठा विषय आता हाती घेतला। पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या कानावरती हा विषय गेलेला आहे आणि त्याच अनुषंगाने जी बेरोजगारांची संख्या आज दिवसेंदिवस वाढत आहे, त्याची जी फसवणूक होत आहे, त्या ज्या प्लेसमेंट बोगस प्लेसमेंट आहेत, जे जसं तुम्ही सांगता त्याप्रमाणे पत्रकार सांगता, तुम्ही हे खरं पोलिसांचं काम आहे, जे नौपाडा पोलीस स्टेशन असेल, ठाणे नगर पोलीस स्टेशन असेल, कुठेही या स्टेशन परिसरातच जास्ती ऑफिस असतात त्यांची, पण त्यांचं कोणाचंही त्याच्यावरती कुठेही अंकुश नाही आहे। तर मी माननीय पोलीस आयुक्त विवेक पणसाकर साहेबांना नम्र विनंती करतो की ह्या अनुषंगाने की सर्व पोलीस स्टेशनला आदेश द्यावे की ज्या जसे प्लेसमेंट चालत आहेत ते खरे आहेत की खोटे आहेत, त्यांचे रजिस्टर नंबर काय, त्यांची माहिती सगळी पोलीस स्टेशनला जमा करावी। पॅराडाईज टॉवर, मला वाटतं आपण पॅराडाईज टॉवरमध्येच आहोत आणि रेवणा जाधव जे आहेत त्यांनी आता कमेंट केली की 4th floor 413 पण असंच कुठल्या तरी प्लेसमेंट ऑफिस आहे, जमलं तर आपण तिकडे पण जाणार। जे व्यतीत आहेत म्हणजे ज्यांच्याकडून पैसे घेतलेले आहेत असे काही जण आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। किती दिवसांपूर्वी तुमच्याकडून पैसे घेतले होते आणि काय आश्वासन देण्यात आलं होतं तुम्हाला? मला आधी कॉल आला होता यांच्या प्लेसमेंटमधून की आमच्या इकडे बॅक ऑफिसचा जॉब आहे म्हणून तुम्ही इंटरव्ह्यूसाठी या, लिमिटेड सीट्स आहेत। सो मी ते आलेले इंटरव्ह्यूला लॉगिन आयडीचे 200 माझ्याकडून घेतले होते आणि ते पण डिसेंबरमध्ये, 3 December माझ्याकडे अटॅचमेंट्स आहेत, तुम्ही त्यांना दिलेले आहेत, स्लिप्स आहेत ते दिलेले आहेत। नंतर 2000 मागितले, सांगितलं की 2000 सिक्युरिटी डिपॉझिट आहे, तुम्हाला जॉब नाही भेटला तरी रिटर्न करू आणि भेटला तरी सुद्धा आम्ही तुम्हाला 2000 रिटर्न करू। मी रोज इथे येते, मी भिवंडीला राहते, मी भिवंडीवरून रोज इथे ट्रॅव्हल करते, रोज येते जाते, तरी हे फक्त एक्सक्युजेस देतात मला, आज नाही उद्या नाही असं नाही। मग ॲट मी जेव्हा रिफंड मागायला आली तेव्हा हिने माझी भांडण केलं आणि म्हणाली चल ठीक आहे तुला जॉब नाही भेटत आहे ना, तू माझ्या इथे जॉब कर म्हणून। आणि मी इथे जॉबला लागल्यानंतर थोड्या दिवसांनी मला कळालं की आतमध्ये ॲक्च्युअल काय चालू आहे, हे लोक काय करतात, मी जॉब सोडून गेले। आणि जेव्हा मी सॅलरीसाठी येते ना, मोजून 1.5 महिने झाले मी इथे सॅलरीसाठी येते, पण ती मला 1 रुपया सॅलरी अजून दिलेली नाही। तिचा नवरा आणि ती, तिने मला धमकी दिली की तू भिवंडीला राहतेस ना, तिकडे येऊन आम्ही तुला काय करायचं ते करू आणि तू माझं काही करू शकत नाही, आम्ही पोलीसवाल्यांना हप्ता पोचवतो, ते तुझं काय करू शकत नाही, पॉलिटिशियन आमच्या हाताखाली, ते पण आमचं काही वाकडं करू शकत नाही, मी इल्लिगल धंदा चालवते ना तर मी चालवतच राहीन, अशी माझ्या तोंडावर बोलले आणि हे सगळे आमच्या सगळ्यांसमोर बोलले। एकाच कॅबिनमध्ये काय नाव आहे ओनरचं? संतोष पांडे आणि ज्योती पांडे आणि हा त्यांच्या सोबत असतो मनीष यादव। काय काय नाव आहे तुमचं? तुमचं काय नाव आहे आणि काय मनीषा काय काय चालतं इकडे? हा सर, इथे काय चालतं? मी इथे कामवर आहे सर, मला काय हे नाही। तुला किती दिवसापासून मी इथे कामाला आहे? 3 महिन्यापासून 4 महिने। इथे काय चालतं? इथे 3 महिन्यापासून इथे काय, कसलं ऑफिस आहे हे? रिक्रुटमेंट ऑफिस आहे सर। रिक्रुटमेंट दररोज किती जण येतात इथे? 11-12 पर्यंत। त्यांच्याकडून किती पैसे घेतले आता? सगळ्यांना नाही पे करतो, तुम्ही काय काम करणार? तुम्ही काय काम करणार? मी ते स्टाफ आहे साहेब। काय काम काय करता? मी तो ऑफिस सगळे मॅनेज करतो। जॉब देतात लोकांना? काय काय लोकांना लागलेलं पण आहे साहेब, असं काय नाही। आणि ज्यांना लागत आहे पैसे देतात का परत? हो दिलेलं आहे साहेब। मग आता हे सगळं तर काय म्हणतात, त्यांचं काय म्हणणं आहे? हे सगळं तर काय म्हणतात आता की नाही पैसे दिले, जॉब नाही दिला? दिला आहे साहेब खूप लोकांना। तुमचा कोण ओनर आहे? हो साहेब। ओनर कोण आहे? मालक? ओनर कोण आहे मला पण हे माहित नाही। ओनर कोण आहे तुमचा? तुझा मालक कोण? पगार कोण देतो तुम्हाला? पगार कोण देतो तुम्हाला? मिश्रा करके हे सर, एक मिश्रा सर करके हे उनका अकाउंट से पेमेंट आता था सर। मिश्रा सर कुठे राहतात ते? त्यांचा ऍड्रेस माहित नाही। ते अक्षिता जो है ना, एक यहाँ की स्टाफ है, उसको सैलरी देते समय इसके नाम का चेक गया है मनीष, वो चेक भी बाउंस हुआ है। और ये काय घडलं, तुम्हाला किती पैसे घेतले होते? आणि सेम सर, ऍक्च्युअली आम्ही सोबत आलेलो इथे इंटरव्ह्यू साठी, कॉल आलेला मग इथे आलो आम्ही। सेम 3 December आम्ही इथे आलेलो इंटरव्ह्यू साठी, ते बोलले की तुम्हाला जॉब भेटेल, पेमेंट घेतले आहे पहिले 200 लॉगिन आयडी साठी आणि 2000 सिक्युरिटी डिपॉझिट साठी। 3 दिवसात पैसे देतात बोलले, 3 दिवसात जॉब देतात बोलले। त्याच्यानंतर आम्ही बोललो ठीक आहे, 3 दिवस थांबलो, त्या जॉब नाही भेटला, त्याच्यावरती आम्ही आलो।
मग ये लोग बोले उद्या या आज तुमचा रिझ्यूम गेला आहे तुमचे तिथे सिलेक्शन झाले तुमची सॅलरी स्टार्ट झाली आहे सगळं काय झालंय पण कोविडमुळे जरा मागे पुढे झालंय एचआर नाही असे खूप रिझन झाले मग आम्ही रिफंड मागायला आलो ज्या दिवशी मी रिफंड आणि रिफंड मागण्यासाठी आलेलो ना ही आणि इच्छा नवरा हे लोक आम्हाला ना एकदम आडतूड करत होते हाडतूड मध्ये बोलत होते एकदम जा नाही देत जॉब काय उखाडतो असं तसं नंतर ही आम्ही बोललो ना जेव्हा कंप्लेंट करू तेव्हा ही आम्हाला घाबरून बोलली एक काम करा जोपर्यंत तुम्हाला हे दुसरीकडे जॉब नाही भेटत ना आमच्या कन्सल्टन्सीमध्ये काम करा बोलले आमचे टोटल 2000 सिक्युरिटी डिपॉझिट आणि 200 रुपये हे लॉगिन प्लेसमेंट ऑफिस आहे अल्फा एंटरप्राइजेस माझा एक प्रश्न तुमच्यासाठी इथे अल्फा एंटरप्राइजेसचा बोर्ड कुठे दिसतो आहे त्यांचं ऑफिस आहे एक महत्त्वाचं तुम्हाला सांगतो की अल्फा एंटरप्राइजेस जरी असलं तरी काल सुद्धा आपण ही गोष्ट नोटीस केली होती की हे लोक जे आहेत ना स्वतःचा बोर्ड वगैरे आतमध्ये काय लावत नाही पण करते वेगळं हे लावत असत तुम्ही तुमच्या बरोबर अशी फसवणूक झालेली आहे काय झालं मुझे एज अ रिसेप्शनिस्ट का काम दिया था बोला था कि आपको यहाँ पे 16,000 पेमेंट मिलेगा करके बट उन्होंने मुझे बाद में 10 दिन के बाद बोला कि आपको 10,000 ही मिलेगा क्योंकि आपका रिज्यूम वहाँ पे सिलेक्ट नहीं हुआ है और जब 2000 लिया तभी मुझे कॉल करके बोला था कि आपका रिज्यूम ऑलरेडी वहाँ पे सिलेक्ट हुआ है और इधर आने के बाद पता चला कि ये लोग रिज्यूम कहीं पे बेचते ही नहीं किधर भी नहीं इनके घर पे ही जाता है सारा रिज्यूम रद्दी में भीती नाही आहे ही नाही आहे असं तसं आणि एका ती लेडीज हिच्यासोबत भांडत होती तर ठीक आहे दोन लेडीज भांडत पण हिचा नवरा तो पण हिच्यासोबत अंगावरती संतोष पांडे तो पण हिच्या अंगावरती धावत येत होता आणि खूपच अब्युसिंग वर्ड युज करत अतिशय धक्कादायक प्रकार आहे आज शिवसेनेचे ठाणे शहर प्रमुख हेमंत पवार त्यानंतर नगरसेवक राम रेपाळे शिवसेनेचे राजेश मोरे आणि सोबत शिवसेनेचे अनेक पदाधिकारी आहेत ते सुद्धा इथे उपस्थित झालेले आहेत आणि हा विषय अतिशय गंभीर आहे कारण संपूर्ण ठाणे शहरामध्ये अशा गोष्टी झाल्या लॉकडाऊन आहे लोकांना जॉब नाही आहेत आणि जॉबची जे लालच आहे जॉब देतो असं सांगून यांची या सर्व मुलांची फसवणूक केली जाते या साफसफाई तुम्हाला किती पेमेंट झालं होतं महिन्याला 1000 रुपये हे किती दिवसापासून हे ऑफिस आहे इथे ओपन झाली होती दिवाळी आता दररोज किती जण येतात इथे मुलं अशी मी सकाळी काम करून निघून जाते नंतर मी बघत नाही किती येत्या कॅन्डिडेट आणि किती येत आम्हाला नाही माहिती आमच्याकडे त्यांची एंट्री बुक आहे रोज कमीत कमी 30 ते 35 लोक इथे जॉब इंटरव्ह्यू साठी येतात रोज येतात मुलींना पण शिव्या देतो एकदा ते कॉलरचा टार्गेट पूर्ण झालं त्याच्यामुळे त्यांना बार मध्ये घेऊन गेले हे फ्रेंड रजिस्टर आहे सर मध्ये एक टार्गेट कॉलरचा जो टार्गेट असतो ना कॉलिंगचा तो कॉलिंगचा टार्गेट कम्प्लीट नाही झालेला त्यामुळे कॉलर्सला पनिशमेंट म्हणून बार मध्ये घेऊन गेलेले आणि सगळे स्टाफला असं बसवलेलं फक्त गर्लचा सगळ्या स्टाफला असं बसवलेलं समोर आणि हे लोक दारू पीत बसलेले सगळ्या स्टाफ आम्हाला बोलले की हे तुमचा पगार नाही आम्ही करतो कारण तुम्ही आमचा बिझनेस करून नाही दिला हिचा नवरा आहे हे संतोष पांडे ते पण मुलींना खूप शिव्यागाळी वगैरे करतात हेमंत पवार आपल्यासोबत आपण हेमंत पवारांशी परत बोलणार हेमंत भाई खूप मोठ्या प्रकार काय प्लॅन पुढे काय फोन करणार याचा ह्या लोकांना जे बेरोजगार मुलं आहेत ज्यांनी पैसे यांच्याकडे भरलेले आहेत त्यांना न्याय तर मिळाला पाहिजे त्यांना न्याय मिळाला नाही तर कसं काय होईल ऑलरेडी पोलिसांना सांगितलेलं आहे की बाबा यांची तुम्ही चौकशी करा आणि त्यांचे जे ज्यांचे पैसे बाकी आहेत त्यांची पैशांची लिस्ट काढून त्यांना पैसे द्या जो स्टाफ आहे त्यांचे पण त्यांचं पण पेमेंट झालं पाहिजे कारण ते पण बेरोजगार आहेत ते बेरोजगार पण इथं कामासाठी आले होते त्यांना त्यांनी स्टाफ म्हणून कामाला घेतलं होतं आता आमचं एवढंच म्हणणं आहे की पूर्णपणे या ज्या स्टेशन परिसरामध्ये जेवढे प्लेसमेंट आहेत त्या प्लेसमेंटचं चौकशी व्हायला पाहिजे अनेक प्लेसमेंट ऑफिसेस असे ठाण्यामध्ये आहेत आणि हे सर्व प्लेसमेंट ऑफिस जे फसवणूक करतायत लोकांची ते बंदच झाले पाहिजेत अशी भूमिका जी आहे आता शिवसेनेच्या वतीने इथे घेण्यात आली आणि या संपूर्ण गोष्टींचा खुलासा जो आहे याच्या तळापर्यंत जाण्याचा जो प्रयत्न जो आहे तो आता करणार आहे चौथ्या मजल्यावर जे आहे चौथ्या मजल्यावर देखील कमेंट सुद्धा आपल्याला येत आहेत की चौथ्या मजल्यावर याच पॅराडाईस टॉवरमध्ये चौथ्या मजल्यावर देखील हाच प्रकार चालतो Oh, my God.
पार्ट टाइम जॉब के लिए अप्लाई किया था मैंने यहाँ पर जॉब मैं प्रोजेक्ट लिया था लिखने का बुक्स लिखने के प्रोजेक्ट लिए थे कितना डिपॉजिट लिया था 2000 लिया था और 200 रुपीज लॉगिन आईडी लिया था इन्होंने और कहा था कि प्रोजेक्ट होना चाहिए करके प्रोजेक्ट का डिस्ट्रीब्यूशन दिया उन्होंने भले बट बताया नहीं कैसे करने करके ट्रेनिंग भी लिखा था उन्होंने बट ट्रेनिंग बोला नहीं था उन्होंने बिल्कुल भी देने के बाद पेपर्स भी कम दिए डिस्ट्रीब्यूट किया गए थे और बाद में बोल दे उन्होंने कि आपका प्रोजेक्ट रिजेक्ट हो चुका है प्रोजेक्ट रिजेक्ट कैसे हो गया आपने जब सामने वाले लोगों को बोला ही नहीं मेरा प्रोजेक्ट एक एम्प्लॉय काम आता है कि दूसरे एम्प्लॉय को हेल्प करे गाइड करे प्रॉपरली ना कि ये बोले कि प्रोजेक्ट रिजेक्ट हो चुका है और कौन से भी प्रोजेक्ट रिजेक्ट हो चुका है क्या बेसिस से प्रोजेक्ट रिजेक्ट हो चुका है हमने 5 दिन का टारगेट दिया उन्होंने हम लोग को एक दिन पे लेट हुआ बोल दे उसके हिसाब से हम लोग आपको ये करेंगे पैसे कम देंगे क्यों किस बात पे ये कहाँ का रूल है 5 दिन के टारगेट में 180-190 पेजेस लिखने बोलते हैं ये लोग और ऊपर से जो पैसे भी दे नहीं रहे बोलते ऐसा हैंडराइटिंग वैसा हैंडराइटिंग हमने आधे पैसे से पेजेस हमने लिया खुद ने आधे पेजेस खरीदे हमने बाहर से दुकान से इनकी प्रमिशन कुछ भी नहीं थी बोल रहे जॉब के नाम पे बट हमारा भी हम डिग्री कॉलेज से हम लोग हर एक से है हम पार्ट टाइम जॉब करने आए हम लोग क्यूज करने आए हम जो पेरेंट्स को प्राउड फील करने के लिए और ये हरकतें ऐसे करेंगे तो हमारे पेरेंट्स को क्या भोगना पड़ेगा इसका क्या है नतीजा हमें फ्रीडम घंटा इतना लिखा 12-12 1-1 बजे सुबह के 6 घंटे तक लिखते बैठी मैं वो प्रोजेक्ट तो भी इसको पैसे देने का नहीं करके और हम लोग ट्यूशन हमारे घर के सब कुछ काम करके हमें पार्ट टाइम जॉब करना है बिकॉज हमें आगे बढ़ना है और ऐसे लोग हमें आगे बढ़ने नहीं देते बिल्कुल भी अभी एज इट इज तो प्रेजेंट है ना सब सबका अमाउंट भी लिखो और ये बेचारी बहन का भी लिखना है ये बेचारी सफाई काम कर रही है इसका 2 महीने का सैलरी कितना है आपका कितना पैसा राजेश राजेश डाटा लेकर चल बचाने का तो तुमने मुझसे काम ही नहीं किया है अगर किसी को लड़ाई भी होता जॉब पे तो समझ में आएगा मुझे भी बोला था ट्रेनिंग के दूसरे दिन आपको अपॉइंटमेंट लेटर मिल जाएगा सर के और आपको ट्रेनिंग हो गया फिर बाद में डेटा दिन फिर भी अपॉइंटमेंट लेटर ट्रेनिंग के दूसरे दिवसीय अपॉइंटमेंट लेटर देना म्हणून सांगितलं आता ट्रेनिंग होऊन काम दिलं तरी पण अपॉइंटमेंट लेटरचा पत्ता नाही म्हणजे जब तक कॅन्डिडेट नाही आते तब तक नाही मिलेगा पैसे वगैरे काही दिले तुम्हाला तुम्हाला पैसे काही दिले काही नाही पैसे भरले होते हो भरले होते 2200 मी म्हटलं जाऊ देते असं काम मला नकोच त्याचे माझे जे दिलेत ते तरी रिटर्न द्या मला काम नकोच राहू देत माझे जे पैसे भरले 2000 ते तरी रिटर्न द्या पैसे काय काय मला तर असं सांगितलं की 2 दिवसात तुम्हाला जॉब भेटेल माझ्या फॉर्म वर सगळे जॉईनिंग डेट पण दिली आणि मग इथे मग आली तर मला काहीच नाही मग शेवटी माझा घरी माझा खूप प्रॉब्लेम झाला माझ्या डिवोर्सची गोष्ट आली आहे म्हणून मी त्यांना सांगितलं मला काढून देण्याचा मी काय करणार तर मग मी कंटाळून मग मी बोलली मी सुसाईड करते ना तर तुम्हाला मला नाही काय करायचं मी नोट लिहते आणि मी करते तर त्यांनी मला सांगितलं की हो एक काम करा तुम्ही आमच्या इकडे या काम करायला मग इथे आली तर इथे पण काय काम नाही नुसतं इथे मी येतो बसून राहते नाही मला काय
काहीच नाही दिले मला. हा 2000 घेतले, 200 रुपये दुसरे घेतले आणि मी अशी येते बसून जाते, येणं जाण्याचे भाडे नाही, काय शिकवायच नाही, काय नाही. तुम्ही काहीतरी माझं काय पोचा रिसेप्शनिस्ट, मला तुम्ही काय ते शिकवत पण नाही, मग मला कशाला. ऑलरेडी एक रिसेप्शनिस्ट आहे, मग तुम्ही मला कशाला हँडल केलं, बोलवलं नाही, बोलवायचं होतं ना. रेकॉर्ड तुम्ही बघू शकता किती जणांचा रेकॉर्ड यांनी गोळा केलेला आहे. आणि अजूनपर्यंत आता तशी आपण माहिती घेतोय, जॉब कोणाला दिलेले नाही आहेत, परंतु पैसे जे आहेत प्रत्येकाकडून घेतलेले आहेत. ठाणे शहर विधानसभा क्षेत्रातून हेमंत पवार, त्यानंतर नगरसेवक राम रेपाळे, राजेश मोरे हे आता इथे आहेत. आणि तुम्ही बघता हा सगळा डेटा जो आहे चेक करतोय, हेमंत पवार, त्यानंतर राम रेपाळे, राजेश मोरे यांच्याकडे याबाबत अनेक तक्रारी प्राप्त होत्या. आणि आज आपण इथे बघता किती जवळपास हजारो शेकडो जे आहेत शेकडो डॉक्युमेंट्स तुम्ही आता इथे बघताय, म्हणजे एवढ्या जणांनी इथे पैसे भरलेले आहेत. ये जो लिखा है ये इन्होंने पैसा दिया है ना, 200 रुपया पेड किया बेटा गला क्या तिकड़ा कच्चा उठे अजून काय नाही. पैसे घेण्यासाठी बघा जी मशीन वापरली जाते, एटीएम ची मशीन देखील इथे आहे. आणि हे एवढे शेकडो डॉक्युमेंट एवढ्या जणांकडून यांनी पैसे घेतलेले आहेत. पाच इथे अल्फा एंटरप्राइजेस ये अभी विषय समझो, जितने लोगों का पैसा लिया है कॉल करके उनको पैसा रिटर्न करना है, जिसको दिया है वो विषय नहीं देना है रिटर्न, मगर जितने भी बाकी है और ये धंधा बंद कर दो हमारे थाना में, आपको ये थाना के अंदर आपको ये कारोबार बंद करना, ये आपका चल नहीं, ये बात को आप ध्यान में रख के चलो. थाना के अंदर जो आपने जो किया है लोकांना समजण्याचं वर्क फ्रॉम होमचं ते काम देतात, ते लोक समजेला सबमिट करतात, ते सबमिटवर त्यांना काय सांगतात, 2 दिवस काम करा, 10 दिवसानंतर या, 10 दिवस आल्यावर पण बोलतात हे बघा सर्व प्रोजेक्ट असेच पडले. कुठेही काय प्रोजेक्ट गेलेला नाही आणि बोलते प्रोजेक्टचे पेमेंट देणार नाही, प्रोजेक्ट कॅन्सल झालाय, कोणाकडून कॅन्सल झालाय, त्यांचा काय साईन वगैरे काय ते काय पण नाही. संतोष पांडे म्हणून इथे कोणतरी ओनर आहे, त्यांचं नाव घेतलं जात आहे. एक रॅकेट और आहे सर, तो खूप बडा रॅकेट आहे, आपण या लोकांचा हा व्यवसाय जेणेकरून कसं आहे, या लोकांनी ठाणेकरांच्या आणि इकडचे गोरगरीब, कारण श्रीमंत इकडे येणार नाही, इथं गोरगरीब लोक आहेत, गोरगरीब बिचारे गरजू लोक, हे बिचारे वडील मुलीचे वडील वारंवार चपला घातलेले आहेत, गेले जनवरीपासून लोक चपला घासतायत, जनवरीपासून लोक चपला घासतायत. ज्यांनी जास्त हे दाखवला त्यांना ते 10 लोकांमध्ये 2 लोकांना पैसे देऊन ते पाठवतात, पण बाकीचे लोक चपलं घासू शकत नाही. त्यांची आर्थिक परिस्थिती आता एक आमची ताई इकडे आहे, त्याचं कुटुंब उद्ध्वस्त होण्याच्या पाळीमध्ये आहे, त्याचा संसार उद्ध्वस्त होणार आहे, डिवोर्सच्या कंडिशनमध्ये आलं आहे. ही आमची बहीण आहे,
ही असे परिस्थिती आणि ही सर्व डाटा यांच्या ऑफिस मध्ये तुम्ही बाता इथे की शेकडो मुलांचा जो डेटा आहे तुम्ही इथे पाहताय एवढ्या लोकांकडून पैसे घेतलेले आहेत आणि कोणालाही इथे जॉब दिलेला नाहीये आणि जवळपास चार पेनड्राईव्ह देखील आहेत आणि पेमेंट पेटीएम ने घेतो ती पेटीएम ची मशीन देखील इथे आहे पांडेशी काही संपर्क झालाय का सर आता संतोष पांडे घाटकोपरून निघाले पेमेंट घेऊन असं त्यांची मिसेज सांगते बघूया आपण वाट बघतोय परंतु सर्वच्या सर्व कॅन्डिडेटना न्याय मिळाल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही आहे कारण का महाराष्ट्र राज्याचे नगरविकास मंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांकडून सुद्धा ही तक्रार केली आहे आणि त्यांनीच आम्हाला हे सर्व तक्रारी आल्यानंतर इकडे लक्ष घालण्यास सांगितलेलं आहे आणि इथे आल्यानंतर असा एवढा मोठा सर्व बाहेर पडलंय की हजारो लोकांना बेरोजगारांना रोजगार देते असं खोटं सांगून हे सगळ्यांचं अन्याय होत आहे. गोर गरीब जे आम्ही नोकऱ्या लावू शकत नाही आम्ही खूप काही प्रयत्न करतो परंतु कोविडमध्ये लोकांच्या नोकऱ्या जातात 50% लोक गरीब असतात आणि हे यांच्याकडे कुठलं असं मोठं सेंटर आहे की ते हजारो लोकांना कामाला लावतील त्याच्यामुळे गोर गरीब याच्यामध्ये फसलेला आहे आणि त्या सर्वच्या सर्व कॅन्डिडेट न्याय मिळाल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. असं आम्ही दाखवू लोकांना घरी पूर्ण ती डायरी हे पूर्ण डायरी येते 5 दिवसामध्ये संपवण्यात ऐसे कर दो फसाने का काम करते हो क्या लोगों को समझते हो क्या आपको उसने बोला था कि मेरा ऑफिस बांधने होगा चैलेंज लगाओ फोन करता है लोगों को पैसे दे दो आप चलो फटाफट अभी नौटंकी करने से नहीं चलेगा समझ गए पेमेंट करो तो मंगा पेमेंट मंगा ना नहीं क्या नहीं आप पुलिस को बुलाओ फिर पुलिस स्टेशन में कंप्लेन करो क्या हाँ तो जल्दी से मंगाओ क्या हो गया 15 मिनट बोलते क्या हो गया पेमेंट लेके कितना आ रहा है वेळ घालू ना साहेब ऐका माझा मी सांगतो माझं जो बोलणं झालेलं आहे याच्या नावानी मला सांगितलं मी फक्त 10,000 रुपये घेऊन येतोय आणि इथं आपल्याला 1,00,000 रुपये वाटप करायचं आहे म्हणून वेळ घालून काय फायदा नाही सगळं भेटे की थोडी मुझे आपने बोला मुझे आपने खुद कॉल कर दिया मगर मैं बोला ये सब जनता हमारी अरे आधा घंटा मत बोलो जल्दी आओ यार प्लीज जल्दी आओ यार सब क्लाइंट्स भड़क रहे यार बोलो मैं सबका करवा रही मैंने बोला टाइम दो वो बोले हाँ रुपये हाँ जल्दी आओ
आम्ही आमचे पैसे घेतल्याशिवाय जाणार नाही असं सर्व कॅन्डिडेट्स म्हणत आहेत आणि याचा जो ओनर आहे तो अर्धा तासात येईल असं सांगितलं जात आहे. पैसे भेटले शिवाय हा विषय भेटला नाही. मुद्दा असा आहे की पैसे त्यांनी घेतले आहेत आणि आम्ही दाखवून घेतलेलं आहे ते खोटाळा काम हे ठाण्यामधून बंद व्हायला पाहिजे. यांच्यासारखे जेवढे प्लेसमेंट चालू आहे ठाण्यामध्ये ते सर्व बंद व्हायला पाहिजे. आमचेच पैसे घेऊन सकाळ दुपार संध्याकाळ आमचेच पैशाचं खाते आणि आम्हालाच बोलून दाखवते. तिचा नवरा मला स्वतः बोललेला की माझं महिन्याचं ह्या दिवसाचं माझं महिन्याचा 9 ते 10 लाखाचा टर्न ओव्हर आहे असं तिचा नवरा मला स्वतः बोललेला आणि सगळ्यांसमोर बोललेला. एकजण खोटं बोलू शकतो सगळेजण खोटं नाही बोलणार. आता खाली आणि कोणाकडे एवढा वेळ पण नाही. मॉर्निंग सांगत बाकी भेटे ना वारी नाही ती बोलते मेरा ऍक्सिडेंट हुआ है मुझे कोविड हुआ है क्या 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 रीजन सोबत की एक ही बात है आप पैसा दे दो एक ही बात है सोबत की पेमेंट पता नहीं कितने दे रहे हैं बस खत्म बस बाकी हमको कुछ मालूम नहीं है. पंद्रह मिनट में आपके मिस्टर को इधर बुलाओ सारे लोग को पेमेंट करो बस तो बराबर बोल दे फोन करके 2000 दो अभी किस बता रहे 2000 की तुम लोग पार्टी करते दारू वाली पीते हैं पैसे से और ठीक है सबका. मैंने का पैसा दिया नहीं था मेरे पास वो बच्चे नौकरी के लिए आए फिर मालूम पड़ा कि उनको लगा नहीं देता हमने जाकर वो भी नहीं मिली. ये लेडीज लोगों को आगे चलती है धंधा होना जो कि बहुत गलत है. हम लोग इसे भी चलते वही काम कर सकते हैं इसके अंदर जिसका इसका पैसा बाकी लिख के हो गया अर्धे स्टाफ नाही एंट्री बुक मध्ये पण असेल एंट्री बुक पण आहे कॅन्डिडेट येतात तिथे आहेत ते सगळे रिफंड आहे बाकी आहे त्या लोकांना मैडम आपका ओनर यहाँ का कौन है आपके आपके साथ आपका पार्टनर है या ओनर है कौन है सगळे दोन दोन हजार गेले नाव पेमेंट एक एक पान पडला पहिला कोण आहे
तारीख बघायची सगळ्यांकडनं हिने 2000 50 रुपये पण ती बाई सोडत नाही कॅन्डिडेट बोलतो मला काही नाही ना 50 रुपये देऊन जा मी तुला बघा एका दिवसामध्ये 24 लोक आले 24 सगळे अतिशय भयानक हा जो प्रकार आहे तुम्ही बघताय की दिवसाला जवळपास 25-26 लोक 2000 रुपये यांना देऊन जात आहेत आणि एकालाही जॉब दिलेला नाहीये. तुम्ही विचार करू शकता लाखो रुपये रोज या सर्व गरीब जणांची ज्यांना नोकरीची गरज आहे त्यांच्याकडून लाखो रुपये दररोज जे आहेत ते गोळा केले जात आहेत. पोलीस आता इथे आलेले आहेत आणि नवपाडा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार याबाबत दाखल होणार आहे. पोलीस आता आलेले आहेत. आम्ही घेतो नंतर काय ताब्यामध्ये एक पोरगा देणार तो पोरगा त्यांचा साहेब घेतो ना कोणता पोरगा आम्हाला ते नाही 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 मॅनेजर आहे मेन त्याला आपण इकडे इकडे रे ऑफिस सील करा पे कारण काय माहिती का हे लोक ऑफिस येतात आणि सगळी वाट लावतात दोन मुलीला घ्या त्या हा जे तक्रारदार आहेत दोघे जरा बस झाले ते दोन तक्रार तांबूल गाडी
त्या पॅराडाईज टॉवर मध्ये असणाऱ्या त्या प्लेसमेंट एजन्सी त्यांच्या बाबत अनेक तक्रारी होत्या आणि पोलिसांनी त्या प्लेसमेंटची एजन्सी चालवत आहेत त्यांना ताब्यात घेतलेले नवपाडा पोलीस स्टेशनचे इथे आता तक्रार दाखल होणार आहे. आता काय नक्की आता पुढे काय पोलिसांनी त्यांना अटक केलेली आहे आणि त्यांच्याकडे आता त्यांच्या पांडे म्हणून आहे त्यांच्यावरती त्यांच्या मिसेस आहे त्यांच्यावरती गुन्हा दाखल करायला चाललेला आहे.